और अब खबरें विस्तार से। नागपुर में जय विदर्भ पार्टी ने पृथक विदर्भ राज्य की मांग करते हुए आंदोलन किया। इस दौरान विदर्भवादी नेताओं ने केंद्र सरकार का पुतला जलाया और जमकर केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी की। केंद्रीय मंत्री नित्यानंद राय के विदर्भ के बयान को लेकर नागपुर में जय विदर्भ पार्टी के कार्यकर्ताओं का केंद्र पर जमकर गुस्सा फूटा। उन्होंने केंद्र सरकार के खिलाफ आंदोलन कर केंद्र सरकार का पुतला जलाकर विरोध में जमकर नारेबाजी की। आपको बता दें कि नित्यानंद ने कहा था कि अलग विदर्भ राज्य के लिए कोई प्रस्ताव विचाराधीन नहीं है। जय विदर्भ पार्टी के अध्यक्ष अरुण केदार ने कहा कि नित्यानंद का बयान मूर्खतापूर्ण है। बाकी अलग राज्य बने, 370 निकाल दिया, लद्दाख बनाया, कृषि कानून तक वापस ले लिया, फिर विदर्भ ही क्यों? केंद्र के कानों में आवाज जाए इसीलिए हम दिल्ली जाएंगे। ही 108 वर्ष जुनी अशी मागणी आहे। आपण स्वतंत्र नव्हतो तेव्हाही विदर्भ राज्यात होतं आणि त्याची पुन्हा मागणी करण्यात आली होती ब्रिटिशकालीनमध्ये। ती काही कित्येक वर्ष याचे आंदोलन सुरू झाले आणि या आंदोलनातून मात्र यांनी सर्व राज्य दिले, परंतु विदर्भ राज्य का नाही दिला ह्या घोळ अजूनही विदर्भीय जनतेच्या मनात आहे। हा पुतळा जाण्याचं कारण म्हणजे जे केंद्रातले डेप्युटी होम मिनिस्टर आहेत उपराज्य नित्यानंदजी राय यांनी जे स्टेटमेंट काढलं किंवा विदर्भाचा इशू हा लोकसभेत आहेच नाही, ह्या मूर्खपणाच्या पणाच्या स्टेटमेंटमध्ये आदरणीय मोदी साहेब यांनाही त्याची कल्पना राहिली नसावी असं वाटते। आणि त्यांचे जे उद्योग त्यांचे जे शब्द होते त्याला विरोध म्हणून आज आम्ही इथे त्यांचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केलेला आहे।